नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गटारीच्या किंवा कोणी गटाहारी म्हणेल याच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ आहे बिर्याणीचा स्पेशल. कोल्हापूरची माणसं आपल्या कोकणात येऊन आज बिर्याणी बनवणार आहेत, तीसुद्धा श्री रिसॉर्टमध्ये. आणि श्री रिसॉर्टच्या वहिनी आहेत त्या बनवणार नाही, हे स्वतःहून इकडे बिर्याणी बनवणार आहेत. सहा जण आहेत, पाच जण आहेत इकडे आणि एक जण बाहेर गेला आहे सामान आणण्यासाठी. आणि कोल्हापूरहून आले आहेत आणि आपल्या गावात इकडे त्यांची बाहेर ट्रीप जायची ठरलं की ते फक्त पहिलं आणि पहिलं आचराच निवडतात, याचं कारणही त्यांना आपण विचारणार आहोत. आणि सर्वप्रथम या टीमचं आपल्या स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक स्वागत करूया आणि त्यांची ओळख करून घेऊया. आहेत श्रीधर आणि आपले मित्र यांची सर्वांची ओळख करून देणार आहेत. तर नमस्कार, मी श्रीधर शिंदे. हा अजित, हा रोहित, मी श्री, शिवराज आणि निलेश. ओके, जरासा बाहेर गेला आहे. ओके, तर हां, आपण मगाशी बोललो की तुम्ही असं सांगितलं की जेव्हा जेव्हा आमची ट्रीप बाहेर निघते तेव्हा पहिल्यांदा आचऱ्याचं नाव येतं, याचं कारण सांगाल का? ॲक्च्युली मी पहिल्यांदा इथं आलो होतो आणि हे वातावरण जे आहे एवढं मला आवडलं की मला बाहेर जाण्याची इच्छाच होत नाही, बाहेर कुठेही जायचं झालं तरी. पण इकडं कसं मन मोकळेपणा झाला, मनाला शांती मिळाली, एक भारी वाटलं असं. आणि त्याच्यानंतर मी आमचा ग्रुप असा ठरवला होता की आपण ट्रीप काढायची. ती ट्रीप काढायच्या वेळेला मी काय म्हणलो की मी जिथं जातो आहे तिथं आपण एक दिवस जाऊन बघूया. तुम्हाला कसं वाटतंय की ह्यांना आधी सांगितलेलं नव्हतं की कुठं जाणार असं? मग तुम्हाला कसं वाटतंय किंवा काय बाबा, तिथलं वातावरण तुम्हाला बघा, त्यानंतर आपण ठरवू. तिथं ग्रुपमध्ये झाला हा विषय, मग आमचं फायनल झालं. ह्याला जवळजवळ 2015-16 आसपास आम्ही पहिल्यांदा आलो होतो आणि फर्स्ट ट्रीप आमची इथंच होती. आणि हे श्री रिसॉर्ट आहे, त्याचंच उद्घाटन आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की बाबा ह्यांना घेऊन गेल्यानंतर तिथं काय वाटेल किंवा काय, मला जे माहीत आहे ते मला माहीत होतं ना, पण ह्यांच्या मनात काय चाललं हे मला माहीत नव्हतं. पण ज्या वेळेला इथं आलो ह्यांना घेऊन, त्यावेळेला ही म्हणली आम्ही 2 दिवसासाठी आलो होतो आणि त्यानंतर आम्ही 3 दिवस राहिलो होतो. हे इथं आल्यानंतर ही एवढी म्हणजे मन मोकळेपणाने राहिलीत आणि फुल एन्जॉय केला. आणि आजपर्यंत तगात ट्रीपचा जरी विषय काढला तर पहिला आचरा. ओके, फक्त श्री रिसॉर्ट. आमची फॅमिली 3-4 वेळा येऊन, सगळी फॅमिली येऊन गेली. 3 महिन्यातून आमची कायम ट्रीप असते. ओके ओके, मस्त. 3 महिने जाणार परत ट्रीप होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जे आम्हाला जेवणाची चव पाहिजे होती म्हणजे कोकणातली, ती मला आवडल्यानंतर ह्यांना ज्या वेळेला घेऊन आलो तर परत परत तेच विषय की कोकणात जाऊन इथला आपलेपणा चांगला. पण आजचा बेत आहे तुमचा तो तुम्ही स्वतः बिर्याणी बनवणार आहात, आणि मग ते कसं काय सुचलं? ते रोज जाऊन आपण हेच करतोय म्हणजे एन्जॉय करायचं, इथं जेवायचं किंवा काय. मग असा एक विचार आला की आता समुद्र पण म्हणजे आता पूर्ण हे झाला, त्याच्यामुळे मासे वगैरे काय मिळणार नाही, मासे बंद असल्यामुळे डोक्यात विचार आला आपणच बिर्याणी करू. आपण तिथं बिर्याणी करतोय ती इथं बिर्याणी करू, ह्यांना पण खायला देऊ, त्यांना कशी वाटते बघू. हा मग कोल्हापूर काय ओके. तर आता आपण जाऊया थेट श्री रिसॉर्टच्या किचनमध्ये आणि बिर्याणीला सुरुवात करूया. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आचरे गावात स्वागत आहे. आणि आपण आज वळूया रेसिपीकडे, चला. तर मित्रांनो, हा आहे श्री रिसॉर्टचं नवीन अपडेट किचन अगदी. आणि इकडे आपले पाहुणे मंडळी, कोल्हापूरचे पाहुणे मंडळी आपण स्वतःहून इकडे बिर्याणी बनवत आहेत आणि हा आनंद घेत आहेत की इकडे ही एक फॅसिलिटी असते की स्वतः जर तुम्ही जेवण करून खात असाल तर तुम्हाला ते दिलं जातं, सर्व वस्तू पुरवल्या जातात. आणि दादा, आपण आज काय बनवतो आहे? चिकन बिर्याणी बनवतो. आणि किती किलोची आहे? 1.5 किलो. 1.5 किलोची चिकन बिर्याणी. आणि 6 जण आहात ना? पुरेल ना? नक्की. चला, तर आता आपण सर्वप्रथम कांदा भाजून घेतो आहे.
आणि मस्तपैकी कांदा आणि यासाठी शिवराज आहे आपलं श्रीधर आहे हे श्रीधर आहेत शिवराज आणि रोहित आणि बाकीचे जे मित्र आहेत ते तिकडे झोपलेले आहेत आणि यासाठी लागणारं सामान आपण इकडे पाहतो आहे टोमॅटो हां कांदा चिकन चिकन भिजवत ठेवलेलं आहे आपण मॅरिनेटसाठी लावलेलं आहे आणि दालचिनी तमालपत्र हा मसाला मग हे तुमच्या पद्धतीत बनवणार की कसं स्पेशल कोल्हापूर स्पेशल कोल्हापूर आलू ओके एवढं सामान आहे तर मित्रांनो रोहितचं तिकडे कांदा वाजण्याचं काम चालू आहे आणि टोपात काय ठेवलं पाणी ठेवलं आहे ना त्याच्यात काय काय टाकलंय तमालपत्री खडा मसाला भातासाठी पाणी खडा मसाला तर ही एक मजा असते बॅचलर पार्टीची म्हणजे आपणच जेवण बनवायचं आणि आपणच खायचं तुम्ही इकडे किती वेळ आलाय औचित्य पण गटारी अमोश आहे त्याचं औचित्य आहे एकंदरीत इकडचं परिसर आणि वातावरण बद्दल काय सांगाल तुम्ही एकदम खूप मस्त आहे आपण काय दरवर्षी कुठे जाईल नाही इथंच येतो दुसरीकडे कुठे जायचा प्लॅनच नाही ओके ट्रीप जरी काढायची म्हटली तरी पहिला अचरा अचरा श्री रिसॉर्ट मस्त याच्या अगोदर तुम्ही असं बनवून खाल्लंय कधी इकडे खाल्लंय खाल्लंय आम्ही हे केलं होतं व्हेज व्हेज बीच वर केलेलं हा इथं केलं होतं पनीर केलं होतं आणि आज बिर्याणी मस्त असं का घरी कधी केलंय का मी तर नाही केलं मी फक्त काम करतो रोहित किती वेळ ठेवायचं आहे साधारण किती वेळ ठेवायचं एक दीड तास एक दीड तासात व्यवस्थित होते मॅरिने आता आपण पाणी ठेवलेलं त्याच्यात तांदूळ टाकताय म्हणजे सगळ्यांनी मिळून बनवलेल्या या बिर्याणीला खरंच चांगली चव येईल असं मी म्हणेन आणि सगळेजण मनापासून काम करतायत बाकीचे कडे झोपले आहे बाकीचे सगळे झोपले त्यातली दोन तर उठून चालणार नाही संध्या गाडीचा दोन मेंबर आहे तिघच दिसून त्यात खाणारी साधन आहे करणारी ती आणि आता टोमॅटो आपले भात वाळून झालेला आहे घेतोय मस्त पैकी वा सुंदर मी आपलं रोहित तिकडे आपलं काम चालू आहे हे महत्वाचं काम आहे म्हणून रोहित करतोय बरोबर ना हो नाही तर सगळ्यांनी डवळून डवळून पार वाटला होती मसाला तो ही चटणी कांदा लसूण कांदा लसूण चटणी ते तुम्हीच आणली करून आम्हीच आणली नाही इथे विकत घेतली आणि हे काय आलं आलं लसूण पेस्ट
हा बिर्याणी मसाला ना आपला मसाला हळूहळू तयार होतो आहे आणि बऱ्यापैकी कलर आणि मस्त पैकी छान पैकी भाजतोय आणि इकडे आता चिकन टाकतायत अजय ना नाव काय निलेश निलेश चौथे पार्टनर यांचे आणि दोन पार्टनर अजून झोपले आहेत ते म्हणजे रात्री एन्जॉय करण्यासाठी आराम करताय श्रीधर तर प्रोफेशनल कुकच वाटतो यावर खांद्यावर टॉवेल वगैरे घालून अगदी गमती जमती चालू आहे आपलं श्रीधर आहे चिकन ढवळतो आहे आणि त्याची खासियत म्हणजे त्याचं लग्न व्हायचं आहे म्हणजे एक व्हिडिओ बघून तरी म्हणजे तुम्ही बघितला तेव्हा नंतर अगोदर म्हणजे नंतर होऊ शकतं लग्न कधी आता व्हिडिओ तुम्ही पाहत आहे तुमच्यावरती आहे तर सध्या तरी आता तरी लग्न त्याचं व्हायचं आहे बाकीच्यांचे झालेले आहेत आणि मला वाटतं तुला मुलगी जी मिळेल ती अगदी बसून खाणारीच मिळेल कारण एवढं सगळं बघून म्हणेल बरंच झालं इकडेच अरे आम्ही सगळे अरेंजमेंट करून देऊ शकतो इकडे आपल्याकडे एक लग्न झालेलं माहिती आहे ना इकडे नको ते मालवणी आणि कोल्हापूर मिक्स होईल तुमचे वाईट दिवस बघून वेळ लय वाईट वाटते म्हणजे यांच्या सगळ्यांचे हाल हाल बघून मग त्याच्यानंतर नंतर ठरवायचं करायचं की नाही म्हणजे गुडघ्याला वाशिंग बांधून सगळे तयार आहे तू केलंस तसंच असणार मतदार तसंच करणार कारण ह्या दोघांच्या वेळेला पण एकदम फुडवून केलंय आणि आमच्या इकडे पद्धत कशी आहे की लग्नानंतर वरात काढायची ते काय असू दे तुझी इच्छा असू दे नसू दे मित्रांची इच्छा ना तर काढायची धरायला पण उपयोग अडचणीच्या वेळेला बघा किती प्रेमाने जेवण बनवते श्रीधर म्हणजे त्याला तशी पोरगी मिळू दे ही स्वर्गीय बापांकडून अपेक्षा आहे आणि मित्रांनो आता ही बिर्याणीची फायनल स्टेज म्हणजे लेअर लावणे महत्त्वाचं काम आणि आपला चॉकलेट बॉय आहे श्रीधर याच्या हस्ते व्यवस्थित लावा लेअर लावण्यावर ना तो समजेल समोर की किती पट्टीचा आहे तो तर याच्या व्हिडिओ सारखं होईल आईने चिकन आणलं ते ठेव तेवढं राहायचं बसणार नाही ते ठेव तेवढं तेवढं ठेव रे आता दोन लेअर लावून झाले आणि हे कलरफुल भात
मिळेल ना श्रीधर तुला एक 1000 व्ह्यूज होईपर्यंत क्वाली येईल तुला. ते सगळं चला. आणि मित्रांनो आपली बिर्याणी तयार झाली ना असो झाली का दादा येऊन बसलेत पंक्तीला. हा परेश आहे तो सकाळपासून जेवला नाही आहे बिर्याणीसाठी रिकामी ठेवला. पूर्ण आपले लेअर लावून झालेले आहेत वरती कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण ते दम भरण्यासाठी पॅक करणार आहोत. आपण बघितलं की कोल्हापूरच्या गेस्टनी इकडे श्री रिसॉर्टमध्ये येऊन जी बिर्याणी स्वतः बिर्याणी बनवण्याचा आनंद लुटला तो तुम्ही पाहिलात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले असेच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचते. धन्यवाद.